आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडात नगरपालिका कर्मचाऱ्यांच्यात मोठी एकी. कुरुंदवाड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात मागण्यांसाठी लढा चालू ठेवला होता. या लढ्याच्या माध्यमातून ऐक्याचं दर्शन दाखवून दिलं. क वर्ग नगरपालिका निधी तुटपुंजा, ग्रामीण छाप असलेले शहर, पण कुरुंदवाड पालिकेतील कर्मचारी नेहमी सतर्क आणि जागरूक. एखाद्या प्रसंगात एकी आणि सहकार्याबद्दल असलेला आदर, यामुळे मुख्याधिकारी कोण याही पेक्षा जनतेची सेवा याला प्राधान्य, याचमुळे येथील कर्मचाऱ्यात कर्तबगारी आणि खऱ्याला खरं म्हणण्याचं धाडस आहे. कर्मचारी समन्वय समितीने राज्य शासनाच्या विरोधात वेगवेगळ्या मागण्यांसाठी एकजुटीचा लढा दिला. या लढ्याने राज्यकर्त्यांना धडा मिळाला. सलग 3 दिवस कर्मचारी ठाण मांडून होते. अखेर सरकारने निर्णय घेतला आणि बहुतांश मागण्यांकडे सकारात्मकतेने पाहिलं. कुरुंदवाड नगर परिषद कार्यालय व जकात कर्मचारी संघटना यांच्यामार्फत आम्ही सर्वांनी शासनाकडे मुख्य प्रामुख्याने सातवा वेतन आयोग 5 दिवसाचा आठवडा करणे, त्याशिवाय सेवानुसार 8 वर्ष 60 करणे या व इतर अन्य बाबीसह आम्ही गेले 2 दिवस झाले तर संपाची दिशा ठरवून बसलेलो आहे, पण अध्यापिका आहे सरकारकडून त्याच्यावर निर्णय झालेला नाही आणि पुन्हा शासन आमच्याकडे काही जो पण जोपर्यंत आम्ही 3 दिवस संपू करायला आहे. आज जर निर्णय झाला तर आम्ही उद्या माघार घेऊ, उद्या पण नाही झाला तर 3 दिवस संपून कॅन्सल करून पुढील आंदोलन दिशा ही बेमधून संपाई ठरवण्यात येईल.